डॉक्टर कोकाटे डायग्नोस्टिक एंड डेंटल क्लिनिक, डिजिटल एक्सरे, कलर डॉपलर, सोनोग्राफी, डेंटल आणि इम्प्लांट। डॉक्टर श्रीकांत कोकाटे सोनोग्राफी एक्सरे सीटी स्कैन MRI तज्ञ आणि डॉक्टर वैशाली कोकाटे टिळे मुख आणि दंत शल्य चिकित्सक। ठिकाण लिंक रोड, वीर सावरकर रोड, लक्ष्मीकमल गैस एजेंसीच्या वर, HDFC बँकेसमोर, नवीन नगर रोड, संगमनेर। संपर्क 73853 10227। गेली 2 वर्षांपूर्वी विठ्ठल साळुंखे यांचा अपघातामध्ये पाय फ्रॅक्चर झाला। त्यांना त्यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि ऑपरेशन करून पायामध्ये रॉडही टाकण्यात आला। मात्र त्याला 2.5 वर्ष झाल्यावर पुन्हा पायातील रॉड काढण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी विठ्ठल साळुंखे यांना 2-3 वेळा रुग्णालयात ऍडमिट करून घेतलं आणि पुन्हा घरी जाण्यास सांगितलंय। पायातील रॉड काढण्यासाठी वारंवार रुग्णालयात चक्रा मारून देखील तो रॉड काढण्यासाठी टाळाटाळ केली जाते आणि उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हा रुग्णालयातील शल्य चिकित्सक यांची वंचित बहुजन आघाडीचे नेते सुनील शिंदे यांनी भेट घेऊन त्यांच्या पायातील रॉड काढण्यास सांगितलंय। यावेळी शल्य चिकित्सक यांनी 2 दिवसांमध्ये तो रॉड काढून देऊ असं आश्वासन दिलंय। एक दिवस ऍडमिट केलं, दुपारी ते दुसरे डॉक्टर आले आणि ते म्हणजे तुम्हाला सुट्टी झाली। परत आलो, 9 दिवस ठेवले म्हणले लय गर्दी, तुम्ही जाऊ शकते, परत तुम्ही 8 तारखेला येऊ शकते। मग ऑपरेशन करू, मग 1 तारीख झाली तरी मग काल डॉक्टर काय म्हणले ते म्हणले नंबर लागत नाही, तुम्ही घरी जाऊ शकते। जिल्हा रुग्णालयामध्ये एका पेशंट संदर्भामध्ये विचारपूस करण्याकरता सर्जन घोगरे साहेब आणि त्यांचा सगळा स्टॉप त्या ठिकाणी होता। पेशंट विठ्ठल साळुंखे हा लॉकडाऊनमध्ये त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं। ॲडमिट होत असताना त्या ठिकाणी त्याचं ऑपरेशन करून त्याला रॉड काढला। गेल्या 3 वर्षापासून रॉड टाकला, त्याला रॉड अद्याप काढता आलेला नाही। अक्षय त्याचा मी आम्ही स्वतः वॉर्डमध्ये जाऊन त्याची पायाची अवस्था बघितली, म्हणजे पाय अत्यंत खराब होत चाललेला आहे। म्हणून आम्ही सर्जनला आणि सर्व अधिकाऱ्यांना आम्ही त्यांचं निदर्शन आणून दिलं की या कुटुंबातला एक करता धरता एक व्यक्ती तो वाचला पाहिजे, त्याचा कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्या रॉड निघला पाहिजे आणि त्याच्या पायाची सगळी दापून काळजी घेऊन त्याचा पाय व्यवस्थित करून द्यावा अशी मी त्यांना विनंती केली। आणि जिल्हा रुग्णालयामध्ये आम्ही आज सध्या फिरून बघितलं, अक्षरशः अत्यंत पेशंट लोकांनी इतकी अत्यंत जिंदन अवस्था आहे, म्हणजे मला तरी म्हणजे की यांचं सध्या सिव्हिल सर्जनमध्ये कोणी लक्ष द्यायला आहे का नाही अशी या परिस्थिती या ठिकाणी। तरी आम्ही सर्वजण कार्यकर्ते आम्ही इथून पुढे जर या सुधारणा जर नाही झाली तर आम्ही निश्चितच एक चांगल्या पद्धतीचं एक आंदोलन या ठिकाणी करू या ठिकाणी असे कळवले। असा प्रकार जर पुन्हा रुग्णालयात घडला तर रुग्णालयासमोर मोठं आंदोलन केलं जाईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते सुनील शिंदे यांनी दिला आहे। यावेळी राकेश भोगवाल, सचिन साळवे, संजय कोकणे, वसीम शेख यांची उपस्थिती होती। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर।